नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 2.3 मधलं 6वं गणित आणि 7वं गणित सोडवूया. 6वं गणित बघा, सोपे रूप द्या. पहिलं 5 करणी चिन्हात 3 अधिक 8 करणी चिन्हात 3. आता इथे जर बघितलं तर दोन्हीकडे करणी चिन्हात 3 दिलेलं आहे, बरोबर. म्हणजे जेव्हा करणी संख्या दोन्हीकडे सारख्या दिलेल्या असतात तेव्हा काय करायचं की करणींच्या पुढे ज्या संख्या आहेत, इथे कुठली आहे 5 आणि 8, ह्यांची बेरीज करायची. बेरीज दिली म्हणून 5 अधिक 8 लिहायचं कंसात आणि कंसाच्या बाहेर कर्णी चिन्ह 3, म्हणजे कर्णी चिन्ह 3 कॉमन आहे दोन्हीकडे. आणि मग 5 आणि 8 13, कर्णी चिन्हात 3 हे झालं उत्तर. पुढचं बघा, 9 कर्णी चिन्हात 5 वजा 4 कर्णी चिन्हात 5 अधिक कर्णी चिन्हात 125. आता या गणिताचं प्रश्नाचं निरीक्षण केलं तर इथे कर्णी चिन्हात 5 2 मिळालेला आहे, पण तिसरा जो अंक आहे तो आहे कर्णी चिन्हात 125. आपल्याला ताबडतोब कळलं पाहिजे की इथे या 125 असे अवयव पाडायचे की शक्यतो एक अवयव पूर्ण वर्ग मिळेल आणि एक पूर्ण वर्ग नसेल. बघा मग आता कसं करायचं. 9 कर्णी चिन्हात 5 वजा 4 कर्णी चिन्हात 5 आहे तसंच लिहिलं, अधिक कर्णी चिन्हात 125 फोड केली 25 गुणिले 5. मग आता 25 हा कशाचा वर्ग आपल्याला माहिती आहे. मग बघा पुढची पायरी, 9 कर्णी चिन्हात 5 वजा 4 कर्णी चिन्हात 5 अधिक कर्णी चिन्हात 25 गुणिले कर्णी चिन्हात 5. म्हणजेच 9 कर्णी चिन्हात 5 वजा 4 कर्णी चिन्हात 5 अधिक कर्णी चिन्हात 25 म्हणजेच किती, 5 कर्णी चिन्हात 5. आता बघितलं तर सगळीकडे आपल्याला कर्णी चिन्हात 5 ही संख्या सामायिक दिसते, म्हणून मग काय करायचं, कंसात 9 वजा 4 अधिक 5 आणि कंसाच्या बाहेर लिहायचं कर्णी चिन्हात 5. मग 9 वजा 4 किती आले, 5 5 आणि 5 10, म्हणून उत्तर आलं 10 कर्णी चिन्हात 5. तिसरं गणित बघा, 7 कर्णी चिन्हात 48 वजा कर्णी चिन्हात 27 वजा कर्णी चिन्हात 3. आता बघा आपण अवयव पाडूया, 7 कर्णी चिन्हात 48 अवयव काढले 16 गुणिले 3 वजा कर्णी चिन्हात 27 अवयव लिहिले कर्णी चिन्हात 9 गुणिले 3 वजा कर्णी चिन्हात 3 आहे तसंच. मग आता बघा पुढची पायरी, 7 गुणिले कर्णी चिन्हात 16 गुणिले कर्णी चिन्हात 3 वजा कर्णी चिन्हात 9 गुणिले कर्णी चिन्हात 3 वजा कर्णी चिन्हात 3. मग 7 गुणिले कर्णी चिन्ह 16 म्हणजेच 4 कर्णी चिन्हात 3 वजा कर्णी चिन्हात 9 म्हणजेच किती, 3 कर्णी चिन्हात 3 वजा कर्णी चिन्हात 3. मग आता इथे सामायिक काय, कर्णी चिन्हात 3 आहे. पण आता पुढचं काय पायरी येईल, 7 चौक 28. मग 28 कर्णी चिन्हात 3 वजा 3 कर्णी चिन्हात 3 वजा कर्णी चिन्हात 3. मग आता कंसात काय लिहायचं, 28 वजा 3 वजा 1. कर्णी चिन्हात 3 आहे, त्याच्या पुढे कुठलाच अंक नाही लिहिलेला आहे, पण ॲक्च्युली हे 1 असतो तो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून घ्यायचं वजा 1, कंस पूर्ण, कर्णी चिन्हात 3. मग 28 अधिक 3 = 25 25 अधिक 1 = 24, म्हणजे उत्तर आलं 24 कर्णी चिन्हात 3. आता चौथं गणित बघा, कर्णी चिन्हात 7 वजा 3 छेद 5 कर्णी चिन्हात 7 अधिक 2 कर्णी चिन्हात 7. तर इथे थोडं वेगळं काय, तर अपूर्णांक संख्या दिलेली आहे. बघायला गेलं तर सगळीकडे कर्णी चिन्हात 7 आहे, म्हणजे सामायिक जी कर्णी संख्या आहे ती कर्णी चिन्हात 7 आहे. मग आता आपण जसं सोडवतो त्याप्रमाणे, पहिल्या लिहिलं कंसामध्ये 1, कारण कर्णी चिन्हात 7 आधी 1 आहे, वजा 3 छेद 5 अधिक 2 कंस पूर्ण, कर्णी चिन्हात 7. आता 1 आणि 2 ह्यांची मी बेरीज केली, उत्तर आलं 3 3 वजा 3 छेद 5 कर्णी चिन्हात 7. आता इथे काय करायचं आहे, सरळ रूप छेद समान करायचा आहे. मग बघा 3 वजा 3 छेद 5 म्हणजे ॲक्च्युली 3 छेद आहे 1, म्हणून मग छेद समान करायचं, म्हणजे पहिल्या छेदाने दुसऱ्या छेदाला गुणायचं, म्हणजे अंशाला पण गुणायचं, आणि दुसऱ्या छेदाने पहिल्या छेदाला गुणायचं आणि अंशाला पण गुणायचं. त्यानुसार 1 छेद 3 छेद 1 आहे, तर कितीने गुणायचं, 5 गुणिले वरती पण 5 वजा 3 छेद 5 आहे, याला 1 गुणायचं दोन्हीकडे वर खाली, म्हणजे 5 3 15 15 छेद 5 वजा 3 1 3 3 छेद 5, म्हणजेच 15 वजा 3 छेद 5, कारण छेद समान झाला, म्हणजे याला 12 छेद 5. म्हणून मग इथे काय लिहायचं, 15 वजा 3 छेद 5 कंसाच्या बाहेर कर्णी चिन्हात 7, म्हणजेच 12 छेद 5 कर्णी चिन्हात 7 हे झालं उत्तर. आता 7वं गणित बघा, गुणाकार करा, सोप्या रूपात लिहा आणि 3 कर्णी चिन्हात 12 गुणिले कर्णी चिन्हात 18. मग आता अवयव पाडायचे, 3 कर्णी चिन्हात 12 चे अवयव 4 3 12, म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले 18 चे अवयव 9 गुणिले 2, म्हणजे आलं 3
गुणिले कर्णचिन्हात 4 गुणिले कर्णचिन्हात 3 गुणिले कर्णचिन्हात 9 गुणिले कर्णचिन्हात 2 म्हणजे 3 गुणिले कर्णचिन्हात 4 म्हणजे 2 गुणिले कर्णचिन्हात 3 व कर्णचिन्हात 9 म्हणजे 3 गुणिले कर्णचिन्हात 2। मग आता बघा कसं कळलं, 3 गुणिले 2 गुणिले 3 एकत्र आणले गुणिले कर्णचिन्हात 3 गुणिले कर्णचिन्हात 2, मग सगळं सोडवलं तर किती येतो गुणाकार, 18 कर्णचिन्हात 6, 3 × 6 येतं, बरोबर। दुसरं गणित बघा, 3 कर्णचिन्हात 12 गुणिले 7 कर्णचिन्हात 15, परत आता आपण अवयव पाडूया, 3 गुणिले कर्णचिन्हात 12 अवयव 4 गुणिले 3 गुणिले 7 कर्णचिन्हात 5 गुणिले 3, मग बघा 3 गुणिले कर्णचिन्हात 4 गुणिले कर्णचिन्हात 3 गुणिले 7 गुणिले कर्णचिन्हात 5 गुणिले कर्णचिन्हात 3, वेगवेगळं केलं म्हणजेच 3 गुणिले कर्णचिन्हात 4 म्हणजे 2 गुणिले कर्णचिन्हात 3 गुणिले 7 गुणिले कर्णचिन्हात 5 गुणिले कर्णचिन्हात 3। मग आता इथे 3 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले कर्णचिन्हात 3 गुणिले कर्णचिन्हात 3 गुणिले कर्णचिन्हात 5, मग कर्णचिन्हात 3 आणि कर्णचिन्हात 3 यांचा गुणाकार होतो कर्णचिन्हात 9, बरोबर। म्हणून पुढच्या पायरीला येईल 3 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले कर्णचिन्हात 9 गुणिले कर्णचिन्हात 5, म्हणजेच 3 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले कर्णचिन्हात 5। सगळं सोडवलं तर उत्तर आलं 126 गुणाकार केला तर कर्णचिन्हात 5। तिसरं, 3 कर्णचिन्हात 8 गुणिले कर्णचिन्हात 5, मग आता सोडवूया, बरोबर 3 गुणिले कर्णचिन्हात 4 गुणिले 2 गुणिले कर्णचिन्हात 5, म्हणजेच 3 गुणिले कर्णचिन्हात 4 गुणिले कर्णचिन्हात 2 गुणिले कर्णचिन्हात 5, 3 गुणिले 2 गुणिले कर्णचिन्हात 2 गुणिले कर्णचिन्हात 5, 3 × 6 5 × 10 म्हणजे 6 कर्णचिन्हात 10। आता पुढचं बघा, शेवटचं चौथं गणित त्यातलं, 5 कर्णचिन्हात 8 गुणिले 2 कर्णचिन्हात 8, म्हणजेच 5 गुणिले 2 गुणिले कर्णचिन्हात 8 गुणिले कर्णचिन्हात 8, 10 गुणिले कर्णचिन्हात 64 म्हणजे 10 × 8 बरोबर 80। ही गणितं तुम्हाला समजली असतील हे मी धरून चालते, कारण ही प्रॅक्टिस करूनच येणार आहेत ही गणितं व्यवस्थित लिहिता। थँक्यू व्हेरी मच।